नमस्कार, पूजाज कॉर्नरमध्ये मी पूजा तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे. आज आपण पाहणार आहोत सर्वांची आवडती डिश, ती म्हणजे पावभाजी. अगदी हॉटेलमध्ये किंवा गाड्यावरती मिळणारी पावभाजी घरच्या घरी कशी बनवायची याच्या सर्व ट्रिक्स मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. चला तर मग पाहूया मस्त आणि चमचमीत पावभाजी कशी बनवायची ते. सर्वप्रथम आपण पावभाजीसाठी लागणाऱ्या भाज्या उकडून घेणार आहे. त्यासाठी मी इथं 3 बटाटे घेतलेले आहेत, 1 वाटी ताजे मटार घेतलेले आहेत, 1 वाटी फ्लावर आणि 2 टोमॅटो मी कट करून घेतलेले आहेत. थोडासा मी बीटचा तुकडा घेतलेला आहे, कारण त्याच्यामुळे आपल्या पावभाजीला खूप सुंदर असा कलर येतो. हे आपण भाज्या शिजतानाच टाकणार आहे. तर इथे मी ह्या भाज्या सर्व कुकरमध्ये शिजवून घेणार आहे. या सर्व भाज्या कुकरमध्ये टाकून घेऊया. बटाटे मी मधून कट करून घेतलेले आहेत, म्हणजे ते चांगले शिजतील. फ्लावर पण चांगला धुवून कट करून घेतलेला आहे. मटर पण टाकून घेऊया. टोमॅटो, बीटचा तुकडा घेतलेला आहे, तो पण आपण भाज्यांमध्ये शिजण्यासाठी टाकणार आहे. बीटच्या तुकड्यामुळे आपल्या भाजीला खूप छान कलर येणार आहे. तुम्हाला कोणताही बाहेरचा फूड कलर टाकायची गरज पडणार नाही. तर भाज्यांमध्ये 1 ग्लास पाणी ॲड करून कुकरचं झाकण लावून आपण याच्या 3 ते 4 शिट्ट्या काढून घेणार आहोत. पर्यंत पावभाजीसाठी लागणारं दुसरं साहित्य आपण पाहून घेऊया. इथे मी 2 टोमॅटो बारीक कट करून घेतलेले आहेत, 1 शिमला मिरची, 2 मोठे कांदे कट करून घेतलेले आहेत बारीक, 3 चमचे पावभाजी मसाला, 2 चमचे लाल तिखट, आपलं हे घरचं तिखट आहे, 2 चमचे हळद, आलं लसूण पेस्ट आहे आणि कोथिंबीर. याचं सर्व प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, आपण पाहू शकता. 4 शिट्ट्याहून कुकर थंड झालेला आहे. भाज्या खूप आपल्या सुंदर शिजलेल्या आहेत. आता कुकरमध्येच मी एका मॅशरने भाज्या चांगल्या मॅश करून घेणार आहे. तुमच्याकडे जर मॅशर नसेल तर तुम्ही एखाद्या ग्लासचा उपयोग करून किंवा एखाद्या वाटीचा उपयोग करून तुम्ही भाज्या मॅश करू शकता. सर्व भाज्या आपल्याला चांगल्या मॅश करून घ्यायच्या आहेत, म्हणजे त्या एकत्र एकजीव होतील. बीटचा एकदम चांगला कलर आपल्या भाज्यांमध्ये उतरलेला आहे, आपण पाहू शकता. तर हे सर्व भाज्या चांगल्या मी मॅश करून घेते. भाज्या एकदम छान अशा मॅश करून झालेल्या आहेत, आपण पाहू शकता. आता आपण ह्या भाज्यांना फोडणी देणार आहोत. तर एक कढई मी गॅसवरती गरम करायला ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे तेल गरम करून घेऊयात. त्याचबरोबर मी इथे 2 चमचे बटर ॲड करणार आहे. तुम्ही फक्त बटरमध्येही पावभाजी बनवू शकता, पण फक्त बटर वापरलं तर बटर करपू शकतं, त्यामुळे 2 चमचे मी तेल ॲड केलेलं आहे. तेल आणि बटर चांगलं गरम झालं की आपण याच्यामध्ये आपण जो कांदा बारीक चिरून घेतला होता तो ॲड करूया. कांदा आपल्याला चांगला गुलाबी रंगावरती भाजून घ्यायचा आहे. कांदा आपण जास्त भाजणार नाहीये, फक्त गुलाबी होईपर्यंत कांदा आपण छानसा भाजून घेऊयात. कांदा चांगला भाजला की याच्यामध्ये शिमला मिरची ऍड करूया, ती ही आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे. शिमला मिरची आणि कांदा आपला चांगला भाजून झालेला आहे. आता याच्यामध्ये आपण जे आलं लसूण पेस्ट घेतली होती ते आपण ॲड करून घेणार आहे. आलं लसूण पेस्ट ही आपण चांगली भाजून घेणार आहोत, म्हणजे त्यातील जो कच्चा वास असतो तो येणार नाही. आलू लसूण पेस्ट आपली खूप छान अशी भाजून झालेली आहे, खूप सुंदर वास सुटलाय. आता याच्यामध्ये एकदम बारीक केलेले 2 टोमॅटो मी ॲड करणार आहे, तेही चांगले भाजून घेऊयात. टोमॅटो लवकर शिजण्यासाठी मी इथे थोडंसं मीठ ॲड करणार आहे, म्हणजे टोमॅटो लवकर शिजतील. तर थोडंसं मीठ ॲड करून घेऊया. आता हे सर्व एकत्र चांगलं मिक्स करून घ्यायचे. टोमॅटो आपला चांगला शिजलेला दिसतोय,
आता याच्यामध्ये आपण मसाले ऍड करून घेणार आहोत। प्रथम मी इथं थोडीशी हळद ऍड करते, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, पावभाजी मसाला, हे सर्व मसाले चांगले एकत्र करून भाजून घेऊयात। मसाले आणि भाज्या शिजण्यासाठी मी इथं थोडंसं पाणी ॲड करणार आहे, जेणेकरून आपले मसालेही करपले जाणार नाहीत। आता हे थोडंसं शिजवून घेऊया। मसाले एकदम आपले छान भाजलेले आहेत, कलर तर खूप सुंदर आलेला आहे। लाल मिरची पावडर वापरल्यामुळे भाजीला खूप छान कलर येतो। मसाले आपले एकदम व्यवस्थित भाजलेले आहेत आणि कडेने तेलही सुटलेलं आहे। तर याच्यामध्ये आपण जे भाज्या शिजवल्या होत्या त्या आता ऍड करून घेणार आहोत। सर्व एकत्र चांगलं मिक्स करून घेऊयात। तुम्ही एकदम अशी जास्त जर भाजी करायची असेल तर या स्टेजला तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून देऊ शकता आणि तुम्हाला जेव्हा गरम करायची तर त्याच्यामध्ये पाणी ॲड करून तुम्ही गरम करून घेऊ शकता। एकदम जबरदस्त वास सुटलेला आहे। आता याच्यामध्ये आपण पाणी ॲड करून घेऊया। इथे मी एक ग्लास पाणी ॲड करणार आहे। जशी तुम्हाला घट्ट पातळ हवी आहे तसे तुम्ही पाणी ॲड करा। याच्यामध्ये मी भाज्यांमध्ये राहिलेलं पाणी बाजूला काढून ठेवलं होतं, तेच पाणी मी इथे ॲड केलेलं आहे। खूप सुंदर असा पावभाजीला कलर आलेला आहे। आता भाजीमध्ये चवीनुसार मीठ ॲड करून घेऊया। आपण कांदा आणि टोमॅटो भाजताना मीठ थोडंसं ॲड केलेलं होतं, त्याच हिशोबाने तुम्ही नंतर मीठ ॲड करा। हे सर्व एकत्र चांगलं मिक्स करून घेऊयात। चांगली एक उकळी काढून घेऊयात भाजीला। याच्यामध्ये मी थोडीशी कसुरी मेथी ॲड करणार आहे। कसुरी मेथीमुळे खूप छान अशी टेस्ट पावभाजीला येते, तुम्ही नक्की ॲड करून बघा। आता वरून आपण एकदम बारीक केलेली कोथिंबीर मिक्स करून घेऊयात। एक उकळी काढून घेऊयात। मस्त चमचमीत अशी पावभाजी आपली तयार करून झालेली आहे। दिसते ना एकदम हॉटेल सारखी। पावभाजीसाठी लागणारे पाव आपण भाजून घेऊयात। इथे एक मी पॅन गरम करून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये एक चमचा बटर ऍड करून घेऊया। त्याच्यावरती थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, थोडासा पावभाजी मसाला आपण टाकून घेणार आहे। पावभाजी मसाल्याऐवजी थोडीशी तुम्ही भाजी ऍड केली तरी चालू शकते। आता याच्यावरती आपण ब्रेड असे मी मधून कट केलेले आहेत तर ते असे भाजून घेऊयात। पाव छान असे बटरवरती भाजून झालेले आहेत। आता प्लेटमध्ये पाव आणि पावभाजी सर्व करून घेऊयात। खूप छान घट्टसर अशी आपली पावभाजी तयार करून झालेली आहे। पावभाजीबरोबर मस्त असा मसाला पाव, जोडीला कांदा, लिंबू आणि काकडी। वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात। अजून थोडंसं बटर तर पाहिजेच। मस्त आणि चमचमीत अशी पावभाजी आपली तयार करून झालेली आहे। तर कशी वाटली तुम्हाला आजची माझी रेसिपी मला नक्कीच कमेंट करून कळवा। आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग भेटूया अशाच एका छानस्या आणि चमचमीत रेसिपीबरोबर। तोपर्यंत बाय।